पुण्यातील पुरंदर ढालेवाडी येथे बेकायदेशीर गावठी दारूच्या हातभट्टीवर सासवड पोलिसांनी कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असून संपूर्ण हातभट्टीस पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. नाझरे धरणाच्या बाजूला गावठी हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात बनवली जात होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात नशेचे रसायन नष्ट करून गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी 8,40,000 रुपये किमतीचे रसायन नष्ट केलेत तर 14,000 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान ही हातभट्टी चालवणारा व्यक्ती मात्र पळून गेलाय. पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलांतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आनंद भोईटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम जी आहे दारूधंदे अवैध धंद्यांच्या बाबतीमध्ये चालू आहे. त्या मोहिमेअंतर्गत भोर उपविभागाअंतर्गत जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये येत असलेल्या मौजे ढालेवाडी नाझरे धरणाच्या कडेला एक संतोष राठोड नावाचा इसम हा अवैधरित्या हातभट्टी लावून त्या ठिकाणी दारूचं गाळप करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली असता त्याची खातरजमा आम्ही जाऊन केली असता त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलं. त्या ठिकाणी जेजुरी पोलीस स्टेशन आणि SDPO ऑफिस भोर यांच्या अधिकारी आणि अंमलदारांच्या सहाय्याने सदरच्या दारू अड्ड्यावरती कारवाई करून तो दारू अड्डा जो आहे तो उद्ध्वस्त केलेला आहे. त्याच्यामध्ये 21,000 लिटर साधारण दारू बनवण्यासाठी लागणारं रसायन, त्याचबरोबर 60 लिटर तयार हातभट्टीची दारू, त्यानंतर त्या हातभट्टीसाठी लागणाऱ्या पाणी उपशासाठीची एक मोटार, त्याचबरोबर लाकडी सरपण, असा एकूण 8,65,000 मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्यामध्ये संतोष राठोड असं त्या हातभट्टी लावणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तो अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेला आहे. त्याच्याविरुद्ध हा IPC 328 आणि दारूबंदी अधिनियम 1949(65)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला आम्ही लवकरच अटक करत आहोत आणि अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवून कोणत्याही हद्दीमध्ये अवैध दारू हातभट्टीच्या बाबतीमधले अवैध धंदे चालणार नाही याची दक्षता घेत आहोत. धन्यवाद.